कर्मचारी भविष्याच्या चिंतेत आहेत. राज्यात अनेकांना वर्तमान अनेकांचे वर्तमान धोक्यात असल्याचं पाहायला मिळते. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर गेले, त्यामुळे सरकारी कामकाज विस्कळीत झालंय. त्यामुळे सर्वसामान्यातूनही संताप व्यक्त होताना दिसतोय. महाराष्ट्रात अनेक वर्गाचा वर्तमान धोक्यात आहे आणि संपावर जाणारे कर्मचारी भविष्याच्या चिंतेत आहेत. राज्याला वेठीस धरण्याचं काम करत आहेत, त्यामुळे या संपाला जनसामान्यांचा पाठिंबा मिळत नसल्याचं चित्र पुढे येत आहे. तर कर्मचारी भविष्याच्या चिंतेत आहेत. राज्यात अनेकांचा वर्तमान धोक्यात असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नागरिकांचे मात्र हाल होत आहेत. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर गेले. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी महाराष्ट्र सरकारचे जे कर्मचारी आहेत ते आक्रमक झाले आहेत आणि 14 मार्च पासून ते बेमुदत संपावर गेलेले. संपाचे हात या कर्मचाऱ्याकडून दिली आहे. मागणी एकच आहे की जुनी पेन्शन जी आहे ती सरकारने लागू करण्यात यावी अशी मागणी आहे. आणि जोपर्यंत मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही संप माघारी घेणार नाही अशी त्या कर्मचाऱ्यांची भूमिका आहे. मात्र या सगळ्या संदर्भामध्ये जनसामान्य आणि जे पत्रकार आहेत यांना या सगळ्या संदर्भामध्ये काय वाटतंय, कशा पद्धतीची मागणी आपण जाणून घेणार आहोत. मला सांगा, जुनी पेन्शनची मागणीसाठी कर्मचारी जे आहेत ते आक्रमक झाले, याकडे तुम्ही कसं बघता? हे बघा, आम्ही एक व्यवस्था म्हणून याच्याकडे पाहत असताना विकासाच्या बाबतीत आणि सुविधांच्या बाबतीमध्ये जो समतोल अपेक्षित आहे तो अजिबात नाही आहे. म्हणजे एकीकडे आम्ही शेतकरी, कामगार आणि इतर थपक्याच्या बाबतीमध्ये त्यांचं वर्तमान सिक्युअर करायला कमी करतो आहोत आणि दुसरीकडे मात्र प्रचंड पगार असणाऱ्या एका वर्गाला त्याच्या भविष्य निर्वाहाची चिंता आहे आणि त्यासाठी तो त्याची जुनी पेन्शन पद्धत मागतोय. अशा परिस्थितीमध्ये मी पत्रकार म्हणून याकडे पाहत असताना आमच्या व्यवस्थेकडे, म्हणजे आपण ज्या महाराष्ट्राबद्दल बोलतो त्या महाराष्ट्रावर आज 7 लाख कोटी रुपयाचं कर्ज आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्या महाराष्ट्राकडून आम्ही जुनी पेन्शन मागतो आहोत. ती अतार्किक आहे, ती व्यवहारात बसत नाही. त्याच्यामुळे त्या पेन्शनला तर एक पत्रकार म्हणून आणि एक नागरिक म्हणून दोन्ही पातळीवर मी त्याचं समर्थन करू शकत नाही. राहिला प्रश्न संख्येवर जे वेठीस धाडण्याचा प्रकार कर्मचाऱ्याकडून होत आहे, आम्ही मराठा क्रांतीचे मोर्चे पाहिलेले आहे. संख्येने मोठी होती, मात्र जेव्हा कायद्याच्या तरतुदीमध्ये एखादी मागणी बसत नाही ती भेटू शकत नाही. म्हणून संप हा केवळ वेठीस धाडण्याचा प्रकार आहे. मला नाही असं वाटत की या संपाच्या पाठीची काही तार्किक भावना आहे आणि सर्वसामान्य माणसं या संपाच्या विरोधात आहेत. जेवढा अधिकार कर्मचाऱ्यांचा आहे तेवढाच या व्यवस्थेवर अधिकार आमचाही सर्वसामान्यांचा आहे. म्हणून हा संप म्हणजे अतार्किक आहे असं बघू शकतो. आपण या संपामुळे अनेक समस्या ज्या आहेत ते सामोरं जावं लागेल. लोकांना आरोग्य सेवा मिळत नाहीत, अनेक काही गोष्टी आहेत ज्या राहिलेल्या आहेत. मुळात अत्यावश्यक सेवेमध्ये तुम्हाला संप करताच येत नाही. आरोग्य सेवेतले कर्मचारी संप करतात कसे? आणि शासनाने याच्यावर कठोर कारवाई करावी. उद्या जर आमची माणसं मिळाली, जर आरोग्य सुविधा देण्याच्या ऐवजी 85,000 पगार असणाऱ्या नर्सेस आहेत, बर्दर आहेत, यांना कुठला आणखीन कुठला फायदा पाहिजे? अहो, आमच्याकडे 1 रुपयाची पट्टी मिळाली कांद्याची पावती हो, 1 लाख लोकांचा मोर्चा नाशिकहून मुंबईकडे निघाला. आम्ही त्याच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे की आमचं वर्तमान इथं सुरक्षित नाही, कुठल्या भविष्याची चिंता आम्हाला करायची. कसं बघ